बर 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 नहीं 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 पण जा सेवा करायचं व्रत घेतलंय आम्ही साहेब. बर 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 काय झालं करुणा? बरं झालं अनिकेत तू आलास. अरे 2 तास मी इथे बसले, हा माणूस मला ताईला भेटूच देत नाहीये. मी मुग्धा मॅडमशी पण बोलले. बरं करतो मी तुम्हाला फोन. बर 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 इन्स्पेक्टर साहेब. बोला साहेब. तुम्ही आम्हाला का भेटू देत नाही आहात? तसा कायदा आहे साहेब, म्हणजे 302 कलमाखाली अटक केलेल्या गुन्हेगाराला भेटायला कोर्टाची परमिशन लागते. आता तुम्ही तशी परमिशन आणली, तुम्हाला भेटू दिलं, इथं तर रांगाच लागल्यात नंतर. पण आमच्या वकिलाने फोन केला होता ना? हा, यांनी लावून दिला हो. आम्ही बोललो, पण समोरची व्यक्ती वकील होती की आणखी कोण होती हे आम्हाला कसं कळणार? तुम्ही मुद्दामून अडवणूक करताय का? आम्हाला काय करायचं आहे साहेब, नियमात बसेल तसं आम्हाला वागावं लागतं, है की नाही? नियम, तुमचे हे नियम कसे आणि कोणासाठी मोडले जातात मला चांगलंच माहिती आहे. मग नियम मोडणाऱ्यांशी कसं वागतात हे पण माहीत असेल तुम्हाला. तुम्ही काम करा, मी तुम्हाला एक फोन नंबर लावून देतो, 9820480419. हे घ्या. अरे मी कशाला फोन करू? कनेक्ट करा ना तुम्ही, तुमच्या कमिशनर साहेबांचा पर्सनल नंबर आहे हा. तुम्ही त्यांचा आवाज ओळखता ना, तुम्ही स्वतः खात्री करून घ्या, मग पुढचं सांगा. नाहीतर असं करता का, तुम्ही त्यांना सांगा की मधुमंजिरी मुजुमदारांचा मुलगा आला अनिकेत, त्याला आरोपीला भेटायचंय, काय करू? मग ते जे सांगतील ना तसं करा. लावून दे फोन. तुम्ही बस. नाही मी बोलवतो तुम्हाला. जादव बस.